नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण नऊ जानेवारीच्या इम्पॉर्टंट अशा चालू घडामोडी पाहणार आहोत तर लेक्चरला सुरुवात करण्याआधी ज्यांनी को कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी खाली सबस्क्राईब नावाचं हो बटन आहे त्या बटनवरती क्लिक करा त्यानंतर तुम्हाला एक बेल आयकॉन येईल त्या बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल लेक्चरच्या एंडला आपण क्वेश्चन ऑफ द डे घेतो त्याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे ओके आणि जर तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटलं इम्पॉर्टंट वाटलं तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आता कंबाईन एक्झामची जाहिरात आलेली आहे त्याच्याविषयी आपण एक लेक्चर बनवलेलंच आहे पाचशे पंचावन्न जागा आहेत ओके तर तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरा जेणेकरून तुम्हाला जे सेंटर हवं आहे ते सेंटर तुम्ही सिलेक्ट करू शकाल फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्हाला सेपरेट सेंटर चूज करायचं आहे जर तुम्ही सेंटर चूज नाही केलं तर मग डिफॉल्ट जे तुमचं डिस्ट्रिक्ट आहे ते मिळतं ओके हे तुम्ही नोट करा चला सुरुवात करूया आपण आता कालच्या क्वेश्चन पासून जिम यॉंग किम हे जागतिक जागतिक बँकेचे कितवे अध्यक्ष आहेत वर्ल्ड बँकेचे कितवे अध्यक्ष आहे असं विचारलेलं आहे तर कित ते कितवे आहेत बारावे अध्यक्ष आहेत आणि ते विद्यमान अध्यक्ष आहेत आपण यांच्याविषयी पाहिलेलं होतं लास्ट डे क्वेश्चन घेण्यामागचं आपलं पर्पज असं असतं की आपली मागच्या लेक्चर विषयमधली एका टॉपिकची आपली चांगली रिव्हिजन व्हावी येते हे बारावे प्रेसिडेंट आहेत वर्ल्ड बँकेचे ते दोन हजार बारापासून पासून या पदावरती आहेत दोन हजार सतराला त्यांची पुनर्नेमणूक झालेली होती जास हे पण जर तुम्ही नोट करून ठेवा आणि हे जे आहे ते कधी प त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि ते कधी पद सोडणार आहेत एक फेब एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस आणि मग जर या एक फेब्रुवारीपर्यंत जर दुसरे अध्यक्ष नेमणूक नाही झाली तर मग कोण बघणार आहेत तर जे सीईओ आहेत ते त्याचं जे अध्यक्ष अध्यक्षपद आहेत ते भूषवणार आहेत क्रिस्टिलिना जॉर्जिवा मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत एवढं तुम्हाला नोट करायचं आहे जागतिक बँकेचं मुख्यालय वॉशिंग्टन डी सी आहे स्थापना जी आहे ती नाईनटीन फोर्टी फायला झालेली आहे ओके एवढं जस्ट तुम्ही नोट करून ठेवा चला सुरुवात करूया आपण आता आजच्या न्यूज पासून आलोक वर्मा यांना सीबीआयचे संचालक पद परत बहाल केलेला आहे व्हेरी हॉट टॉपिक आहे आणि याच्यावरती एक्झाममध्ये क्वेश्चन येण्याचे चान्सेस खूप आहेत मग तुम्हाला सीबीआय रिलेटेड विचारलं जाऊ शकतं किंवा मग हे जी न्यूज आहे त्याच्या रिलेटेड डायरेक्टली क्वेश्चन येऊ शकतो पहिल्यांदा आपण सीबीआयचं पाहू सीबीआयची स्थापना कधी झालेली नाईन्टीन सिक्स्टी थ्री सीबीआयचे पहिले संचालक डी पी कोहली आणि सीबीआयची जी निवड समिती आहे पी एम कमिटी ज्याला म्हणतो आपण त्याच्यामध्ये पंतप्रधान असतात सदस्य म्हणून विरोधी नेते असतात आणि सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असतात हे तुम्हाला नोट करायचंय तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की खालीलपैकी कोण त्याच्या कमिटीमध्ये असतं ओके तर हे नोट करून ठेवा आता बघा न्यूज कशाच्या रिलेटेड आहे तर सीबीआय सीबीआय विरुद्धच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिनांक आठ जानेवारीला महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे आणि निर्णय घेऊन आलोक वर्मा यांना रजेवर पाठवण्याचा केंद्र सरकारने जो घेतलेला निर्णय होता तो रद्द केलेला आहे आणि आलोक वर्मा यांना पुन्हा सीबीआयचे संचालक पद बहाल केलेलं आहे सीबीआय सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन केंद्रीय अन्वेषण विभाग आणि केंद्र सरकारने जे तेवीस ऑक्टोबरला चे संचालक आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांना सुट्टीवर पाठवलेलं होतं त्यांच्यामध्ये जो भ्रष्टाचाराचा आरोप झालेला होता त्यांनी एकमेकांवर आरोप केलेलं होतं मग हे कारण ठेवून दोघांचेही अधिकार काढून घेत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतलेला होता आणि याच्यावरती आता सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतलेला आहे त्यांचं सुप्रीम कोर्टाने वर्डिक दिलेलं आहे मग त्यांनी सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की आय संचालकांना पदावरून हटवण्याचा किंवा त्यांना सक्तीवर पाठवण्याचा निर्णय केवळ पंतप्रधान विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीश यांचा समावेश असलेली कमिटी जी आहे तीच निर्णय घेऊ शकते मग त्यांना मग सक्तीच्या रजेवर कसं पाठवलं कारण कंपल्सरी लीव्ह जे आहे त्याचं प्रोव्हिजन नाही आहे आयमध्ये तरीसुद्धा त्यांना पदावरून म्हणजे हे जे आहे त्यांना सक्तीच्या रजावर पाठवणं हे काइंड ऑफ त्यांना पदावरून हटवण्यासारखं आहे आणि मग त्यामुळे या ऑथॉरिटीचा जो आहे तो मिसयूज होऊ शकतो असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे तुम्हाला हा इंटरव्ह्यू पॉईंट ऑफ व्हिन्यू सुद्धा टॉपिक जो आहे तो खूप महत्वाचा आहे त्यामुळं तुम्ही याच्यावरती अनालिसिस चांगल्या पद्धतीने करणं अपेक्षित आहे तर बघा अलोक वर्मा यांना सुट्टीवर पाठवण्याचा आणि अधिकार गोठवल्याच्या विरोधात त्यांनी अलोक वर्मा यांनी याचिका दाखल केली होती सुप्रीम कोर्टामध्ये हे पण नोट करा आणि त्यानंतर जे आहे ते सुप्रीम कोर्टाने आपलं जे आहे ते वर्डिक दिलेलं आहे मग अलोक वर्मा यांनी याचिका दाखल करून सुप्रीम कोर्टाला सांगितलेलं आहे की त्यांच्या विरोधात जे आरोप आहेत त्यांची चौकशी उच्चस्तरीय निवड समितीने करावी असं त्यांनी सांगितलेलं आहे ते सुप्रीम कोर्टाने मान्य सुद्धा केलेलं आहे आणि त्यांच्यावर जे आरोप झालेले आहेत ते रद्दबातल करावेत अशी सुद्धा त्यांनी मागणी केलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की केंद्रीय दक्षता आयोगाने ओके सी वी सी ओके सेंट्रल विलिजन विलिजन्स कमिशन यांनी त्यांच्या अधिकाराचं आहे ते उल्लंघन केलेलं आहे असं सुद्धा आलोक वर्मा यांनी आपल्या याचिकेमध्ये म्हटलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी सांगितलेलं आहे की कलम चौदा एकोणीस आणि एकवीसचे चे उल्लंघन सुद्धा झालेलं आहे हे जे त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं त्याच्यामुळे हे जे कलम आहेत त्यांचं उल्लंघन झालं असं सुद्धा म्हटलेलं आहे म्हणजेच काय तर तुम्हाला आणखी एक पॉईंट इथे स्टडीसाठी आलेला आहे तर कलम फोर्टीन नाईन्टीन आणि ट्वेंटी वन ओके तर हे सुद्धा अपेक्षित आहे कारण तुम्हाला इनडायरेक्टली या कलमावरती सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो मग तो पॉलिटीमध्ये येईल किंवा मग करंट अफेअर्समध्ये येईल तर तो पॉलिटीमध्ये आला तरी करंट अफेअर्सचा आहे असं तुम्हाला कन्सिडर करावं लागेल आणि मग त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून कोणाची हंगामी संचालक म्हणून नेमणूक केलेली होती सरकारने तर एम नागेश्वर राव हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा आणखीन बघू की सुप्रीम कोर्टाने जे वर्डिक दिलं त्याच्यामध्ये काय काय नमूद केलेलं होतं तर बघा सुप्रीम कोर्टाने जे वर्डिक केलं त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने क्वेश्चन केलेला होता की आणि जे सीबीसी आहे ओके त्यांनी जे डिसिजन घेतला सीबीसी आत्ताच सांगितलं तसं सेंट्रल विलिजन्स कमिशन केंद्रीय दक्षता आयोग यांनी जो डिसिजन घेतला त्याच्यामध्ये त्यांनी जी पी एम कमिटी होती ओके इथे बघा पी एम जी कमिटी होती त्यांचं त्यांना त्यांना ट्यांच, कन्सिडर केलं का त्यांचा जो डिसिजन होता तो याच्यामध्ये महत्वपूर्ण होता मग त्यांचा तो डिसिजन घेतलेला नाही आहे मग हे जे आहे पी एम कमिटीचं ते सेक्शन फोर ए याच्यामध्ये त्याचं जे आहे ते नमूद केलेलं आहे दिल्ली स्पेशल पोलीस ऍक्ट डी एस पी ॲक्टमध्ये जे आहे कलम 4A, याचा याचा दिल्ली, दिल्ली, आ, कलम फोर याच्यामध्ये पी एम कमिटीच्या स्थापनेविषयी आहे ओके मग त्याचं उल्लंघन झालेलं आहे असं सुप्रीम कोर्टाने याच्यामध्ये सांगितलेलं आहे त्याचबरोबर जे दिल्ली दिल्ली स्पेशल पोलीस ऍक्ट जो आहे त्याच्यामधलं कलम फोर बी टू जे आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जे सीबीआयच्या रिलेटेड जे ऍक्शन घेण्यात घ्या घ्यावी लागते त्यावेळीला गव्हर्नमेंटला आणि सी बी सीला पी एम कमिटीचं मत जे आहे संमती आहे हे घेणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते घेतलंच पाहिजे मग ह्या दोन जे कलम आहेत त्यांचं उल्लंघन झालं असं सांगून सुप्रीम कोर्टाने त्यांना परत त्यांच्या पदावरती रुजू केलेलं आहे एवढं तुम्हाला याच्याविषयी माहीत पाहिजे सेक्शन फोर ए सेक्शन फोर बी कशासाठी आहे हे मग आता त्यांना जे पदावरती घेतलेलं आहे म्हणजे फुल अधिकार दिलेले नाहीत सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्यांना फुल अधिकार दिलेले नाहीत तर पी एम कमिटी आहे जी आता सांगितली तसं सा। पी एम कमिटीमध्ये पंतप्रधान विरोधी पक्षनेते आणि सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे जे आहेत हे याच्यावरती आता त्यांचं डिसिजन देणार आहेत म्हणजेच काय तर आलोक वर्मा यांचं भवितव्य आता त्या कमिटीच्या हातामध्ये आहे ओके okay. आणि uh, सुप्रीम कोर्टाने त्यांना फक्त पदावरती रुजू केलेला आहे त्यांना त्यांच्या फक्त दैनंदिन प्रशासकीय निर्णय okay. जे आहेत ते ते घेऊ शकतात ओके आणि जे धोरणात्मक निर्णय आहेत ते आता घेऊ शकत नाहीत हे सुद्धा तुम्ही वाक्य नोट करून ठेवा त्यांना फक्त जे आहे ते प्रशासकीय दैनंदिन निर्णय आहेत तेच ते घेऊ शकतात आणि धोरणात्मक जे निर्णय आहेत ते आता घेऊ शकणार नाहीत आणि विशेष आलोक वर्मा हे येत्या एकतीस जानेवारीला निवृत्त होणार आहे ओके okay, हे पण तुम्ही वाक्य लक्षात ठेवा एवढं या सीबीआयच्या रिलेटेड तुम्हाला जे वर्मा आहे यांच्याविषयी माहिती असणं गरजेचं आहे इंटरव्ह्यू okay? पॉइंट ऑफ व्ह्यूने सुद्धा हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे ओके त्यामुळे डिस्क्रिप्टिव्ह साठी तुम्हाला हा लक्षात ठेवायचाच आहे बघू पुढे अगस्त्य कुडम महिलांसाठी खुले केलेलं आहे तर बघा केरळ सरकारने हा निर्णय घेतलेला आहे गिर्यारोहणासाठी भेदभाव होणार नाही असं केरळ सरकारने ज केरळ उच्च न्यायालय आहे त्यांनी सांगितलेलं आहे ओके तर जे आता जे शबरीमला मंदिर होतं त्याच्या प्रवेशाबद्दल जसं इश्यू होता तसंच आता अगस्त कुडम जे आहे ते महिलांसाठी आता खुलं झालेलं आहे तर तुम्हाला माहीत पहिला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की हे कुठे आहे ओके हे जे शिखर आहे ते कुठे आहे तर हे कुठे आहे केरळमध्ये आहे आणि अगस्त हे जे आहे त्याची उंची बघा एक हजार आठशे अडुसष्ट मीटर आहे हे जस्ट नोट करा आणि नेयर अभयारण्याच्या राखीव वनक्षेत्रामध्ये येतं इथे जे आहे ही कणी ही आदिवासी जमात आहे या पर्वतराजेंच्या क्षेत्रामध्ये ती राहत असते मग इथे एक आख्यायिका आहे की अगस्त मुनी जे आहेत हे या पर्वतराजेचे रक्षक आहेत आणि या पर्वतावर अगस्त मुनींची मूर्ती आहे अगस्त जे सप्तर्षी म्हणून पुराणकथामध्ये प्रसिद्ध जे आहेत त्या सात ऋषींपैकी अगस्ती एक ऋषी आहेत आणि अगस्ती ऋषींनी जे हे शिखर आहे अगस्त कोडम येथे तपश्चर्या केल्याचं असं एक आख्यायिका आहे आणि मग या ठिकाणी महिलांना प्रवेश दिला जात नव्हता या ठिकाणी वार्षिक ट्रेक केलं जायचं मग त्या ट्रेकमध्ये महिलांना जे होतं ते अलाउड नव्हतं मग आता हे जे आहे ते उच्च उच्च न्यायालयाने अप्रूव्ह केलेलं आहे त्यामुळे आता तिथे ते महिलांसाठी सुद्धा खुलं केले गेलेलं आहे आणि मग आता महिलांना या ठिकाणी जाण्यासाठी ऑनलाईन एक अर्ज करावा लागतो म्हणजे त्याची ऑनलाईन नोंदणी होते आणि मग त्याच्यानुसार ठराविकच जे आहेत म्हणजे बघा एके दिवशी सुमारे शंभर जणांनाच तिथे जाण्याची परवानगी दिली जाते हे जस्ट तुम्हाला माहीत असावं काय म्हणून बाकी काही नाही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं हे कुठे आहे किंवा याची उंची किती आहे किंवा इथे कोणती जमात राहते अशा काइंड ऑफ येऊ शकतं आणि केरळमधील प्रसिद्ध आणि दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शिखर आहे एवढं तुम्हाला याच्याविषयी नोट करून आहे बघू आता पुढची न्यूज पुण्यातील वाडा संस्कृतीचा देशभरात बहुमान तर बघा हे जे पुण्यातील वाडा संस्कृती आता म्हणजेच काय तर ढेपेवाडा ही जी वास्तू आहे पुण्यातील त्याला बौद्धिक स्वामित्व हक्क मिळालेला आहे आणि ही जी आहे ही पारंपरिक खेळ खाद्यपदार्थ पेहराव तसेच विविध कला आणि संस्कृती जोपासण्याचे काम करते म्हणून या डेपेवाडा या वास्तूला सरकारकडून बौद्धिक सामित्व हक्क मिळाले आहे आता तुम्हाला विचारलं जाऊ शकतं हे कुठे आहे तर पुणे हे तुम्हाला एक्झाम मध्ये वन लाईनर क्वेश्चन आला तर येऊ शकतो असा आणि ही जी आहे ती भारतातील पहिली पारंपरिक वास्तू ठरलेली आहे असा बहुमान मिळणारी आणि याचे जे संस्थापक आहेत ते नितीन ढेपे आणि रुचा डेपे नितीन डेपे आणि रुचा डेपे यांनी काय सांगितलं त्या अवॉर्ड मिळाल्यानंतर हा जो बहुमान मिळाला वाडा या पारंपरिक भारतीय वास्तुरचनेमधील राहणीमान व त्यात नांदणारी संस्कृती नव्या पिढीला पर्यटनातून अनुभवता यावी या उद्देशाने ढेपेवाडा वास्तू साकारण्यात आलेली आहे ओके हे जस्ट तुम्हाला माहित पाहिजे आणि मग विचारलं जाऊ शकतं की हे ढेपेवाडा हे कशाच्या रिलेटेड आहे तर पारंपरिक वाडा संस्कृतीचे जतन करण्याच्या उद्देशाने या वास्तूची निर्मिती केली गेलेली आहे मग आता हे जे वाडा आहे मटाच्या फर्स्ट फ्रंट पेजवरतीच ही न्यू न्यूज होती तर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की एकच वाडा आपल्या इथे जसं महाराष्ट्रामध्ये वाडा म्हणतात तसं वेगवेगळ्या राज्यांमध्ये याला वेगवेगळं नाव आहे तर हे पण तुम्ही जस्ट नोट करून ठेवा आता पेपरमध्ये आलेलंच आहे न्यूजपेपरमध्ये तर कदाचित तुम्हाला हे असं विचारलं जाऊ शकतं की आंध्र प्रदेशमध्ये चुट्टीलू किंवा मांडू लोगीस म्हणतात तमिळनाडूमध्ये चेट्टीनाडू हाऊस म्हणतात केरळात नेलुकेट्टू किंवा के थरवाड म्हणतात कर्नाटकात गुट्टू हाऊस पश्चिम बंगालमध्ये राजबारी हरियाणा त्यानंतर मध्य प्रदेश राजस्थान आणि गुजरातमध्ये हवेली म्हणतात आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये वाडा म्हणतात हे जस्ट तुम्ही नोट करून ठेवा कदाचित आलं तर तुम्हाला हे येऊ शकतं की कुठल्या राज्यामध्ये काय म्हणतात किंवा मग जोड्या लावा अशा काइंड ऑफ याच्यावरती क्वेश्चन बनू शकतो बघू पुढची न्यूज गीता गोपीनाथ गीता गोपीनाथ तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सर्वोच्च पदी गीता गोपीनाथ या रुजू झालेले आहेत ओके तर याचं तुम्हाला माहित पाहिजे की आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ह्याचं जे हेडक्वार्टर आहे ते वॉशिंग्टन डी सीला आहे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड ओके आणि या पदावरती महिला नियुक्त होण्याची पहिलीच वेळ आहे आणि पहिलीच आहे म्हणजे भारतीय सुद्धा पहिलीच महिला आहे गीता गोपीनाथ यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्या मैसूरमध्ये जन्म झालेला आहे आणि सध्या हॉर्ड विद्यापीठामध्ये त्या अर्थतज्ञ आहेत आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी पदी पहि पहिले भारतीय जे होते ते रघुराम राजन होते आता त्यांच्यानंतर गीता गोपीनाथ आहेत म्हणजे गीता गोपीनाथ या दुसऱ्या भारतीय आहेत पहिल्या महिला आहेत हे पण जस्ट आणि जगामधल्या सुद्धा पहिल्या महिला आहेत आणि त्यांनी जे दिल्ली विद्यापीठामधून बी ए केलेला आहे परत दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स विद्यापीठामध्ये एकोणीस चौऱ्याण्णवमध्ये मध्ये वॉशिंग्टन विद्यापीठामधून त्यांनी एम ए केलेला आहे त्यानंतर अमेरिकेचं नागरिकत्व आहे त्यांच्याकडे आणि अमेरिकन इकॉनॉमिक्स रिव्ह्यूचा सहसंपादक आहेत एवढं जस्ट तुम्हाला त्यांच्याविषयी माहित पाहिजे वन लायनर क्वेश्चन बनू शकतो आणि मल्टी लायनर आला तर मग त्या कितव्या भारतीय आहेत दुसऱ्या महिला आहेत पहिल्या असा खांड ऑफ फसवण्याचा येऊ शकतो तर त्या दुसऱ्या भारतीय आहेत पहिल्या महिला आहेत एवढं तुम्हाला नोट करून ठेवायचं याच्यामध्ये चा बघू पुढे पाच नव्या विमानतळांचे उडान आता उडान या योजनेअंतर्गत राज्याला आणखी पाच विमानतळे मिळणार आहेत तर रत्नागिरी सिंधुदुर्ग अमरावती गोंदिया व सोलापूर यांचा याच्यामध्ये समावेश आहे आता जे उडान जे आहे उडानचं तुम्हाला हे माहित पाहिजे उडे देश का आम नागरिक तर या योजने योजनेअंतर्गत आतापर्यंत देशभरात दोन टप्प्यामध्ये एकशे अष्ट्यात्तर विमानतळे जोडले गेलेले आहेत त्यामध्ये भारत सॉरी राज्यातील चार विमानतळाचा त्याच्यामध्ये समावेश आहे आता तिसऱ्या टप्प्यामध्ये पुन्हा पाच विमानतळे ऍड होणार आहे त्याच्यामध्ये ऍक्च्युली बारा विमानतळांसाठी हे प्रस्ताव केलेला होता एम ने पण त्याच्यापैकी पाचच विमानतळांना आता तिसऱ्या टप्प्यामध्ये मंजुरी मिळालेली आहे आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी ही जी आहे एम सी ही महाराष्ट्रात या योजनेसंबंधीची नोडल एजन्सी आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे आता उडान आलेलं आहे म्हणून तुम्हाला इथं उडानच्या रिलेटेड फुलफॉर्म विचारला जाऊ शकतो किंवा उडान या योजनेअंतर्गत विचारलं जाऊ शकतं उडानचं उद्देशच काय होतं कि देशभरामध्ये जी हवाई तिकीट विक्री जी आहे त्याची दोन हजार बावीस पर्यंत तीस कोटीपर्यंत ते नेणं हे उद्देश होता जे एक्जिस्टिंग आठ कोटी होतं ते तीस कोटीपर्यंत नेणं हे त्याचं एम होतं एवढं जस्ट तुम्हाला याच्याविषयी माहीत पाहिजे बघू पुढे क्वेश्चन ऑफ द डे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञ या, या सर्वोच्च गीता गोपीनाथ या रुजू झाल्या आहेत तर हा मान प्राप्त करणाऱ्या गीता गोपीनाथ या कितव्या भारतीय आहेत कितव्या भारतीय आहेत हे विचारलेलं आहे अशा कारण की तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटलं असेल मित्रांनो हे जर लेक्चर युजफुल वाटलं तर तुमच्या मित्रमैत्रिणींच्या व्हॉट्सॲप टेलिग्रॅम ग्रुपमध्ये हे लेक्चर शेअर करा भेटू पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत धन्यवाद